नमस्कार मी संदीप देसाई बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भाजपचे नेते जय भगवान गोयल यांचं एक पुस्तक सध्या वादाचं कारण बनलंय त्या पुस्तकावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे देशभरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे कारण या पुस्तकाचं नाव आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा त्यांचा प्रताप कुणालाही रुचलेला नाही आहे या निमित्तानं शिवरायांच्या नावावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय आणि त्यात नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे आदर्श आणि त्यांची शिकवण हे सगळं बाजूला पडलंय बऱ्याचदा सवंग लोकप्रियतेसाठी हे सगळं केलं जाते आणि भावनिक राजकारणाचा भडका उडतो आजच्या नेत्यांची तुलना महापुरुषांशी करून आपण नेमकं काय का साध्य करतो आपण काय मिळवतो लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न बाजूला ठेवून केवळ राजकारणासाठी महापुरुषांना वादात ओढणं कितपत योग्य आहे या सर्वावर आपण आज चर्चा करणार आहोत आजच्या बेधडकमध्ये शिवरायांशी तुलना कशाला आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शाहीर संभाजी भगत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्याचबरोबर न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सोबत आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे सुद्धा आपल्या सोबत आहेत या सगळ्यामध्ये आपण बघतोय चर्चा करणार आहोत मात्र महेश तर मी तुमच्यापासूनच सुरुवात करतो याचं कारण असं छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार त्यांची प्रेरणा म्हणजे महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगावर शहारा उभा राहतो आणि एक जाज्वल्य इतिहास समोर उभा राहतो आणि कुठंतरी महाराजांना नेहमीच या स्वार्थाच्या राजकारणासाठी ओढलं जात आहे आणि राजकारण केलं जात आहे कसं बघता या वादाकडे नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाने गेल्या तीनशेहून अधिक वर्षांपासून महाराष्ट्राला भुरळ घातलेली आपण सगळेजण पाहतो पाहतो की गेल्या अनेक वर्षांपासून महाराजांच्या नावानं राजकारण केल्याशिवाय या राज्यामध्ये सत्ता मिळत नाही असं सर्व पक्षांना कळलेलं असल्यामुळे महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करण्याकडे सगळ्यांचा भर असतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे महाराजांचं कार्यकर्तृत्व आहे महाराजांची व्यक्तिगत वर्तवणूक काय आहे या संदर्भात त्यांचे आदर्श घेण्याकडे मात्र कुणाचा कल नसतो आपण जयनारायण गोयल या आधी शिवसेनेचं काम करणाऱ्या आणि आता भाजपकडे झुकलेल्या व्यक्तीने नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांची केलेली तुलना आपल्याला पाहायला मिळते अहो असे महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक लोक आहेत ना अनेक नेते आहेत जे स्वतःला जाणता राजा म्हणून घेतात उघडपणे म्हणून घेतात आणि त्यावेळेस मात्र महाराजांचा अवमान होत नाही असं असं त्यांचं मत असतं का मला हे हा प्रश्न मुद्दाम पुन्हा एकदा इथे विचारायचा आहे की आज नरेंद्र मोदींच्या संदर्भातलं पुस्तक आल्यानंतर आम्ही सगळे जागे झालेलो आहोत पण महाराष्ट्र देशी सुद्धा असे नेते आहेत ना की ज्यांनी स्वतःला ते अभि अभि अभिधान लावून घेतलं आणि मिरवून घेतलं त्यांनी ते तसे आहेत का महाराजांच्या जवळ पोचण्याची त्यांची पात्रता आहे का याचा विचार त्यांच्या अनुयांनी पुन्हा एकदा करण्याची गरज आहे त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तर या महाराष्ट्रभूमीतल्या कणाकणामध्ये छत्रपतींच्या पराक्रमाचा वारसा आहे याचं कारण आहे त्यांनी जे काम केलं ते रयतेसाठी केलेलं आहे रयतेचा राजा आणि रयतेचा राजा साधासुधा नव्हता रामदास स्वामींनी जेव्हा त्यांचं वर्णन केलेलं आहे मला नेहमी आपण प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना आपल्याला माहिती आहे प्लेटोचं फिलॉसॉफर किंग आपल्याला माहिती आहे तत्वज्ञानी राजा कसा असावा अशी त्यांची कल्पना होती पण आपण सगळीकडे भाग्यवान आहोत की तीन शतकांपूर्वी आम्हाला असा राजा लाभला आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकाळा ठाई आता मला सांगा सगळ्यांसाठी सुशी सुशील असणं आचारशील म्हणजे जे आपलं वर्तन आहे आपले विचार आहेत तशाच त्यानुसार वर्तन आहे आणि सर्वज्ञपणे सुशील अशी माणसं सध्याच्या राजकारणात आपल्याला पाहायलाच मिळत नाहीत त्यामुळे कोणी शिवाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करण्याचा प्रयत्न करू नये सुद्धा आपण जेव्हा संदीप महाराजांच्या बरोबर तुलना करणाऱ्या या, या राजकारणी लोकांबरोबर संदर्भात बोलतो याच्या जोडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची तुलना करताना आपल्या इतिहासकारांनी सुद्धा कायम आपल्या बखरकारांनी सुद्धा कायम त्यांची तुलना शंकराचा अवतार म्हणून अशी केलेली आहे महाराजांचं जे मानवी कर्तृत्व होतं महाराजांची जी नेतृत्व क्षमता होती त्यांचं जे प्रत्यक्ष कार्य होतं पराक्रम होता याची तुलना देवत्व देऊन तुम्ही कमी करतात हे सुद्धा ते विसरलेले त्यामुळे तुलना तशीही हो नको अशीही हो नको छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग आम्हाला काही ना काही शिकवून जातो त्यामुळे त्यातून ते ग पुढचे धडे घेण्यापेक्षा आम्ही हे जे काय राजकारण सध्या महाराष्ट्र देशी रंगलेलं पाहतो आणि सर्व पक्षीय त्याच्यामध्ये गुंतलेले दिसतात यांनी त्याऐवजी महाराजांचं प्रत्यक्ष जगणं वागणं शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे